बाफना ज्वेलर्स, चोख सोनं, चांदी आणि हिऱ्याच्या हॉलमार्क प्रमाणित दागिन्यांचे सुवर्ण दालन. संपर्क 9422-49590. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एकीकडे विकासाच्या नावावर लाखो रुपयांचे काम चालू असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. चांदवड शहराची लोकसंख्या ही 35,000 ते 40,000 असून दररोज बाहेर गावावरून हजारो मुलं मुली शहरात शिक्षणासाठी येतात. त्यांच्या दृष्टीने एकही नवीन स्वच्छतागृह नाही तर काही स्वच्छतागृहांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कित्येक दिवसांपासून त्यांची स्वच्छता करण्यात आली नाहीये. तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगर परिषदेतर्फे एकही स्वच्छतागृहांची उभारणी देखील करण्यात आली नाहीये. यामुळे स्वच्छतागृहांची साफसफाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार स्वच्छ भारत अभियानांतर्गत करोड रुपये खर्च करत आहे, परंतु चांदवड नगर परिषदेच्या निवडून आलेले नगर सेवक लोकप्रतिनिधी गेली 6 वर्ष झाले, आजपर्यंत कुठलेच चांदवड शहरामध्ये शौचालय बांधलेलं नाही. जे जुने पडलेले शौचालय आहे त्याची अशी घाण अवस्था झालेली आहे की तिथं उभंसुद्धा राहता येत नाही. तरी चांदवड नगर परिषद यांना, प्रहार संघटना, चांदवड तालुका अध्यक्ष यांच्या वतीने मी विनंती करतो की त्यांनी बाजार तळामध्ये शौचालय स्वच्छतागृह उभारण्यात यावे. चांदवडमध्ये एकही शौचालय नाही. जे आहे ते एक पूर्व दिशेला आणि एक पश्चिम दिशेला आहे, ते बंद अवस्थेत. आणि खास करून महिलांसाठी कुठलंही स्वच्छतागृह नाही आहे. तेच, आणि इथं हजारो लोक इथं बाजारात येतात. दररोजचं दळणवळण आहे. चांदवड हे हायवे लगत असल्यामुळं इथं दळणवळण चांगल्या पद्धतीने चालू आहे. पण काय होतं, बाहेरून येणाऱ्या लोकांना स्वच्छताची कुठलीच सोय नसल्यामुळं लोक जास्त वेळ इथं शहरात राहू शकत नाही. कॉलेजला हजारो मुलं येतात, त्यांची अवस्था तशीच आहे. त्यासाठी लवकरात लवकर महिलांसाठी स्वच्छालय बांधण्यात यावा ही मी विनंती करतो त्यांना. मी अभिजित बाबुल इथं काही वर्षापासून म्हटला व्यवसाय करत आहे. इथं जे बाजूला जे सरदार बाथरूम आहे ते नावाला फक्त 4-5 वर्ष पूर्व केले. त्यात आत्तापर्यंत म्हणजे 4 महिन्यातून 5 महिन्यातून एखाद्या वेळी आले तर आले साफसफाई करायला. तुम्ही काय होते, आता भारत सरकारची योजना चालू होती स्वच्छ भारत अभियान, ते फक्त इथं नामधारी म्हणून चालेल. कारण की आमच्याकडून 40-40 रुपये रोजचे पावती गोळा करतात. स्वच्छ भारत फक्त नावलं आहे. 9 न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड.